मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील शाळा आता उन्हाळी सुट्टीतही भरवण्याबाबत शिक्षण विभाग विचाराधीन आहे त्यामुळे शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द होण्याची शक्यता आहे तर किती तास भरणार शाळा कसं आहे नियोजन याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट साठी त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया उन्हाळी सुट्टीतही सुरू राहणार शाळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न कोरोना सहाशे दिवस बंद राहिल्या शाळा पाहूयात कोरोनामुळे तेवीस महिना जवळपास सहाशे दिवस शाळा बंदच राहिल्या राज्यातील दोन कोटी तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी ऐंशी लाखाहून अधिक मुलांना अँड्रॉईड मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटली असून शिक्षणाची गोडीही कमी झाली आहे आता शाळा सुरू होऊ नही बहुतेक विद्यार्थी शाळेला येत नसल्याची स्थिती आहे ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग घेऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राज्यात मार्च दोन कोरोनाचा शिरकाव झाला आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झाला त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी सातवी पासूनचे वर्ग ऑफलाईन सुरू झाले काही दिवसात दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले मात्र पहिली ते सातवीचे वर्ग उघडलेच नाही तिसरी लाट सौम्य असल्याने एक फेब्रुवारीपासून पहिलीपासूनच्या सर्व शाळा उघडल्या तरीही शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पूर्वपदावर आणून त्यांच्यात पुन्हा शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी उपचारात्मक अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याचा कृती आराखडा तयार केला जाईल दोन मे ते तेरा जून या काळात शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे त्या सुट्ट्यांमध्येही काही तासांसाठी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शनिवार रविवारीही शाळा सुरू ठेवाव्यात असे आवाहन केले होते त्या दृष्टीने अंमलबजावणी केली जाणार आहे तत्पूर्वी शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदारांशी चर्चा केली जाईल असेही सूत्रांनी सांगितले तर कोरोना काळात शाळा बहुतेक दिवस बंद राहिल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले ही वस्तुस्थिती आहे शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन शिक्षकांच्या मदतीने सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक निर्णय घेतला जाईल किरण लोहार प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर